आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाजे हा अनिल देशमुखांच्या सांगण्यावरूनच खंडणी वसूल करायचा असं सीबीआयनं कोर्टामध्ये म्हटलंय. जमा केलेली खंडणी ही देशमुखांपर्यंत कुंदन शिंदे यांच्या मार्फत पोहोचवली गेली. अनिल देशमुख यांच्या जामिनाला विरोध करताना सीबीआयचा न्यायालयामध्ये युक्तिवाद. अनिल देशमुख यांच्या जामिनावर 8 डिसेंबरला आता पुढची सुनावणी होणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.